बोला भारत माता की जय। आवाज कमी पडतो, बोला भारत माता की जय। मी सर्वात प्रथम या मतदारसंघाकरता माझी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचं जो मला सन्मान देण्यात आला त्याबद्दल मी आपले प्रधानमंत्री मोदीजी तसंच राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री आशिषजी शेलार उपमुख्यमंत्री फडणवीसजी आणि मंचावर बसलेले या भागातील आमदार परागजी डॉक्टर सावंत त्याचप्रमाणे मंचावरील इतर सर्व सन्माननीय आणि उपस्थित बंधू भगिनींनो माझ्या आयुष्यातील ही दुसरी इनिंग आहे। आतापर्यंतची पहिली इनिंग मी न्यायालयात गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो, परंतु लोकशाहीचं मंदिर म्हणजे पार्लमेंट ह्या पार्लमेंटमध्ये मला जाण्याची संधी मिळते याबद्दल मी भाजपचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभारी आहे। ही वेळ जास्त बोलण्याची नाही, काम करून दाखवण्याची ही वेळ आहे। मला ही पूर्ण कल्पना आहे की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अनेक दिग्गज लोकांनी केलेलं आहे। पूनमताई सारख्या तरुण एका धाडसी कार्यकर्त्यांनी देखील केलेलं आहे। 10 वर्ष त्यांनी संसदेत गाजवले। मला ज्या वेळेला सुषम सावंतांची माझी भेट झाली त्यावेळेला मला त्यांनी कल्पनाही दिली आणि म्हणून माझा प्रयत्न हे राहील सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं। मी म्हणून पूनमताईंशीही निश्चित संपर्क साधेल, काय अडीअडचणी या मतदारसंघात आहेत त्यांच्याकडनं जाणून घेईल आणि त्याचं निराकरण करण्याकरता प्रामाणिक प्रयत्न करेल। प्रश्न उरतो, मी एकाएकी अचानकपणे का भाजपत आलो, या प्रश्नाचं उत्तर अनेक पत्रकारांनी शोधण्याचा प्रयत्न केला, मला अनेक प्रश्न विचारले, पण आशिषजी मी प्रामाणिकपणे कबूल करतो की फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्याने सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम प्रिय हे जरी खरं असलं तरी धाडसीपणाने स्पष्ट बोलणं, आशिषजी तुमचं बोलणं मला नेहमीच भावत गेलेलं आहे। जी गोष्ट मनाला पटली त्या गोष्टी स्पष्टपणे सांगणं हा माझा स्थायी स्वभाव आहे। मी निर्भीड निस्पृह तर आहेच, परंतु त्याचबरोबर वस्तुनिष्ठ माध्यमातून वस्तुनिष्ठ घेतलेला शोध जर याला आपण विज्ञान मानत असू तर राजकारणातून देखील समाजकारण आणि देशसेवा करता येते हे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे मी देशात एक आगळं उदाहरण घालून देईन आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील। ज्या वेळेला मोदीजींनी सत्ता घेतली आणि प्रधानमंत्री म्हणून काम करू लागले तेव्हा मी एक निरपेक्ष दृष्टिकोनातून हा विचार करत होतो की मोदीजींमध्ये काय वैशिष्ट्य आहे की ज्या संपूर्ण जनता देश त्यांच्या मागे उभा आहे, मला सांगायला कुठेही संकोच नाही, परंतु मी जो मोदीजींचा अभ्यास केला